मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना आरक्षणाच्या मागणीवरून ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी नागपूर शहरात सर्वपक्षीय आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घराबाहेर थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर सुनील केदार यांच्या शेतकरी भवन कार्यालयाबाहेर सुद्धा घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. दरम्यान आज गृहमंत्री अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याचं कळत आहे. त्याचप्रमाणे ओबीसी समाजाची जनगणना व्हावी, शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि महाज्योती योजनेला 1000 कोटी द्यावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप देण्यात यावी. या ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश करण्यात येऊ नये ही प्रमुख मागणी आमची पुन्हा आहे. सर्व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह करण्यात यावे. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप देण्यात यावी. ओबीसीच्या शेतकरी शेतमजुरांना वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन देण्यात यावी या प्रमुख मागण्या घेऊन आजचं हे आंदोलन आहे. आणि या आपल्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांना विनंती करतो आणि आमदार आणि खासदारांच्या मार्फत विनंती करतो आहे आज या सर्व महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू.